वर्षाच्या त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून निफाड येथील आश्रमशाळेत कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांनी अपग्रेड करत स्वतःला पीएचडी मार्गदर्शकापर्यंत मजल मारली. दैनिक सकाळमध्ये अंतर्नाद या सदरामध्ये मॅडम साप्ताहिक लेखन करतात. दैनिक गावकरीमध्ये मॅडम पुस्तक परीक्षण म्हणून समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या खेरीज अनेक बहुमान मॅडमने मिळवलेले आहेत. आपण मॅडमचे एकपात्री प्रयोगाविषयी मी सांगतो थोडक्यात. डॉक्टर प्रतिभा जाधव यांचे लेखन व सादरीकरण असलेले एकपात्री प्रयोग, मी अरुणा बोलते, मी जिजाऊ, मी सावित्रीबाई फुले, मी आसिफा बोलते, या खेरीज अनेक सिंगापूर, मलेशिया येथे मॅडमचे एकपात्री नाटकांचे प्रयोग झालेले आहेत, जे तुम्हाला युट्यूबवर नक्कीच बघायला मिळेल. आता आपण जास्त बोलण्यापेक्षा मॅडमच्या तोंडूनच आपण ऐकूयात आणि नंतर तुमचे काही प्रश्न असतील तर मॅडमकडनं तुम्ही त्याची उत्तरं जाणून घ्या. आपल्या डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने मी मॅडमचं हार्दिक स्वागत करतो आणि मॅडम तुम्ही आम्हाला तुमचा अनुभव कथन करावा अशी तुम्हाला विनंती करतो. हो सर. डॉक्टर विठ्ठलराव पाटील, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, विळद घाट, अहमदनगर, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या निर्भय कन्या अभियानांतर्गत या व्याख्यान मालिकेचं आयोजन करणारे आयोजक माननीय प्राचार्य डॉक्टर पी वाय पवार सर, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉक्टर जी आर गोडगे सर, ज्यांनी नुकताच माझा परिचय करून दिलेला आहे. माझा आवाज येतोय व्यवस्थित? येतोय मॅडम. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉक्टर जी आर गोडगे सर, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक एन एस मस्केकर आणि इथे आभासी मंचावर गुगल मीटवर उपस्थित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणी. आज मी इथे थोडा ब्रेक होते पण बर तर आज मी तुमच्या समोर या निर्भय कन्या अभियानांतर्गत जो विषय मांडणार आहे तो आहे स्त्री, काल, आज आणि उद्या. येतोय आता स्पष्ट आवाज येतोय व्यवस्थित? आवाज येतोय? हॅलो. मेसेज करून सांगितलं तरी चालेल, आवाज येतोय का? तर इथे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आदरणीय पवार सर, गोडगे सर आणि म्हस्के सर आणि इथे आभासी मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आज मी ज्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे तो विषय आहे सी काल आज आणि उद्या. या विषयावर बोलताना आपण एक दृष्टिक्षेप टाकूया की स्त्रीची कालची अवस्था काय होती, आजची अवस्था काय होती आणि आज ती कुठे गेलेली आहे, कुठे पोहोचलेली आहे. एक कविता आहे सावित्री, एक कविता आहे स्त्रीच्या या लढण्यावर, संघर्षावर, या विकासावर, या प्रगतीवर. कविता आहे हलके हलके चालत गेलीस दुर्गावरल्या शिखरावरती. गुडगे सर आवाज येतो आता? हलके हलके चालत गेलीस दुर्गावरल्या शिखरावरती, काठिण्याची जशी हिरकणी अढळ असावी शीर्षावरती. अस्त्र नसे आणि शस्त्र नसे तरी भेद गेलीस कोट मंडळे, नद रामची माथ्यावरती पायतळीचे बळ ओळखले. नादन कुठला वाद कुणाशी, नादन कुठला वाद कुणाशी, घडावयाचे स्वप्न उराशी, घडता घडता कोरीत गेलीस असंख्य लेणी पायखुणांची, असंख्य लेणी पायखुणांची. मैत्रिणींनो, आज आपण निर्भय कन्या अभियानांतर्गत या विषयावर चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. सावित्रीची लेख म्हणून मिरवताना मला प्रचंड आनंद होतो, कारण आज या शब्दाला धार किंवा पायात बळ जे दिलेलं आहे ते सावित्रीबाईंमुळे दिलेलं आहे. सावित्रीबाईंनी आपल्या पदरामध्ये जर अक्षरांचं दान टाकलं नसतं तर आज मी इथे तुमच्या समोर नसते कदाचित. तर मित्र मैत्रिणींनो, सावित्रीबाईंना सुरुवातीलाच माझ्या शब्दातून अभिवादन करताना मी म्हणेन की सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चुलण मुल ही चौकट मोडली, सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत काढलीस, सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली, राजदगडांची ही फुलं झाली, राजदगडांची ही फुलं झाली. सावित्री किती आणि काय,
सावित्री किती आणि काय ती रूपवर्णा ही तुझी, तू असे शिणन तातपणे हृदयांतरी प्रतिमा तुझी। सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात, सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात। तूच दामिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच माहिणी, माऊली तूच पण कधी वाघिणी, माऊली तूच पण कधी वाघिणी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी। सावित्रीबाईंनी गंजपेठ भिडेवाडा या रस्त्यावर जाताना त्या मवालाच्या थोबाडी मारली नसती तर आज कदाचित निर्भय काय असतं, निर्भयता धैर्य काय असतं याचा अर्थ आपल्याला कळाला नसता। आज सावित्रीबाईचं स्मरण करून मी या व्याख्यानाला सुरुवात करते आहे। तर आपण बघूया की स्त्रीची कालची अवस्था काय होती, ती आज काय आहे। तर आधी कालापासून आपण बघूया, अश्मयुगापासून बघा, या भारतभूमीवर, या भूमीवर, या धरतीवर शेतीचा शोध कुणी लावला असेल तर शेतीचा शोध लावला आहे स्त्रीनं। स्त्रीनं शेतीचा शोध लावला आणि या इथल्या पितृसत्ताक पद्धतीनं, पितृसत्ताक संस्कृतीनं, परंपरेनं, पुरुष सत्ताक परंपरेनं तिलाच सातबाऱ्यावरून, जमिनीच्या शेत सातबाऱ्यावरून बेदखल करून टाकलं। हे आपली इथली पितृसत्ताक पद्धती, हे आपली पुरुष प्रधान संस्कृती। पुरुषांविरोधात मी बोलत नाहीये, पुरुष कृषी वृत्ती जी टेंडन्सी आहे ती बायकांमध्ये पण आपल्याला ठाई ठाई दिसते, त्याबद्दल मी बोलणार आहे। कारण महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरण म्हणजे पुरुषांविरोधात बोलणे नाही आणि नसते। तर जेव्हा स्त्री गर्भार राहिली, गरोदर राहिली, तेव्हा ती गुहेच्या दाराजवळ बसून राहायची आणि तिला निरीक्षण करत राहायची। जी फळं कंदमुळं जी खायची त्यातून जी बी बाहेर पडायची ती जमिनीवर टाकली जायची आणि जमिनीवर टाकल्यानंतर त्याच्यातून पाऊस पडल्यानंतर अंकुर उगवायचं आणि त्याची झाडं तयार व्हायची। आणि मग तिच्या निरीक्षणातून तिला कळालं की अरे बी अशी जमिनीत पेरली, रुजली की ती अशी बहरते, त्याचं झाड तयार होतं आणि शेतीचा शोध लागेल। इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीनं काय केलं, तिला इथल्या सगळ्या संपत्तीच्या वाट्यावरून वाटेकरीनं ठरवताना बेदखल करून टाकलं। तर शेतीचा शोध अशा पद्धतीने लागला। सुरुवातीला मातृसत्ताक पद्धती होती, परंतु हळूहळू तिच्या हातातून सगळेच हक्क अधिकार हिरावून घेतले गेले आणि तिला पारतंत्र्याच्या कचाट्यात, शृंखलेत बांधून टाकलं। तर आता आपण एक विचार केला तर बघा, म्हणजे हा विचार आपण साधारण केला नसेल किंवा त्याची वेळ आली नसेल, पण या टप्प्यावर आपण एक विचार केला पाहिजे की या भूमीवर जेवढे काही ग्रंथ, जेवढे काही धर्म आहेत, त्या धर्मांचे संस्थापक कोण आहेत, सगळ्या धर्मांचे संस्थापक पुरुष आहेत। आणि त्या सगळ्या धर्माचे धर्मग्रंथ कोणी लिहिलेले आहे, तर त्या धर्माचे ग्रंथ हे पुरुषांनीच लिहिलेले आहेत। आणि या सगळ्या धर्माचे ग्रंथ पुरुषांनी लिहिलेले आहेत आणि मग पुरुषांनी स्वतःच्या पक्षात लिहिलेले आहेत। इतरांच्या पक्षात ते कसे लिहितील, त्यांनी काय केलं, त्या स्वतःच्या पक्षात लिहिले आणि स्त्रियांवर जास्तीत जास्त जाचक बंधनं त्याच्यात लादली गेली। म्हणजे बघा ना, सारी व्रत वैकल्य, उपास तापास त्यांनी काय केलेत, बायकांच्या माथी मारलेत। पुरुषांसाठी किती व्रत वैकल्य आहेत बरं, आणि पुरुषांनी बायकांच्या माथी मारलेले जे काही व्रत वैकल्य, उपास तापास, पोथ्या सगळं जे आहे करताना तुम्ही करत असाल, पांढरे शुक्रवार, ढवळे गुरुवार, काय काय नाही, सगळ्या पोथ्या बिट्या वाचत असाल, बघा ज्याची त्याची श्रद्धा आहे। परंतु आपण शिक्षण आणि आपलं वर्तन यामध्ये कुठंतरी सांगड घातली पाहिजे, ती दिसली पाहिजे ना। आपण जे वर्तन करतो आहोत त्यात आपलं शिक्षण दिसत आहे का, नाही तर इकडे घ्यायचं विज्ञानाचं शिक्षक आणि नवरात्र आल्यानंतर नंगे पाव अनवाणी चाललो आहे आपण रस्त्याने। मला असं म्हणायचं आहे की विवेक बुद्धी असली पाहिजे, म्हणजे आपलं शिक्षण आणि आपण आपलं वर्तन यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे। अशी खूप दिसत नाही, म्हणून हे पुरुष प्रधान संस्कृतीनं बाईच्या पदरामध्ये जे काही गुलामीचं दान टाकलेलं आहे ते बाईनं निगुतीनं सांभाळत पुढे नेलेलं आहे। म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती बाईमुळे अबाधित आहे। बाई कोणत्या प्रकारचा विचार करते, मग ह्या बाई ती ही जडणघडण कशी होत गेली, तर इथले सगळे जे काही धर्म आहेत ते सगळे पुरुषांनी लिहिलेले आहेत, सगळे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिले आहेत। तुम्ही घ्या ना, विचार करा, बायबल आहे, बायबलमध्ये नवा करार, जुना करार आहे, गुरुग्रंथ साहेब आहे, भगवद्गीता आहे, कुराण शरीफ आहे, या सगळ्या किंवा इतरही धर्मग्रंथ जे आहेत
सगळे पुरुषांनी लिहिलेले आहे. एकाही धर्माची संस्थापक स्त्री नाही, पुरुष आहे. आणि मग पुरुषाने सगळं ते आपल्या पक्षामध्ये लिहिलेलं आहे. मनुस्मृती बघा, मनुस्मृतीमध्ये पहिल्या पानावर असं लिहिलेलं आहे, यत्र नारी असतो पूजन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे याचा अर्थ काय होतो, खूपदा तुम्ही ऐकलं असेल, तिथे स्त्रीचा आदर सन्मान केला जातो, तिथे देवही वास करतात. आणि याच मनुस्मृतीत शेवटच्या मानावर लिहिलं आहे, न स्त्री स्वातंत्र्य मरहती. बघा शेवटी पुरुष प्रधानता डोकावलीच ना याही ग्रंथातून. न स्त्री स्वातंत्र्य मरहती म्हणजे स्त्री ही स्वातंत्र्य देण्याच्या लायकीची नाही. ती काय आहे, ताडलके अधिकारी. स्त्री क्षुद्र नारी सब ताडलके अधिकारी. ती मारण्याच्याच पात्रतेची आहे, ती शोषण करण्याच्या पात्रतेची आहे. तिला एकटं सोडलं तर तिच्या चारित्र्यावर व्यभिचारी ठरेल असा संशय मनुस्मृतीने व्यक्त केलेला आहे. तुम्ही वाचा, एक बारीक पुस्तक आहे. फक्त मी एक उदाहरण दिलं आहे आणि हे दादांत खोटं नाही, हे खरं आहे. तर खूप जबाबदारीने विधान करते आहे. तर या गोष्टी आहेत ज्या त्या सगळ्या जाचक बंधनं स्त्रीवर लादणाऱ्या गोष्टी आहेत. वैदिक परंपरा जर आपण पाहिली, वैदिक परंपरा जर आपण पाहिली तर त्या वैदिक परंपरेमध्ये स्त्रीला महत्वाचं स्थान होतं. तर हळूहळू चातुर्वर्ण व्यवस्था येत गेली आणि या सगळ्या पद्धतींमध्ये कसा बदल होत गेला बघा. तर वैदिक काळामध्ये स्त्रीचा सन्मान केला जायचा, तिला समानता होती, तिचा उपनयन संस्कार केला जायचा, तिची मुंज केली जायची आणि तिलाही गुरु गृही जाऊन वेद पठणाचा अधिकार होता, शिक्षण घेण्याचा अधिकार होता. आणि याचं प्रमाण म्हणजे ऋग्वेदामध्ये तुम्हाला स्त्रियांनी रचलेली सूक्त दिसतील. त्यानंतर स्त्रियांना पौराहित्य करण्याचा अधिकार होता, पूजा विधी करण्याचा अधिकार होता, स्वतः घालून देण्याचा अधिकार होता. पण ही पूजा विधी कर्मकांडाच्या स्वरूपात नव्हती, अंधश्रद्धा वगैरे अंधानुकरण हे नव्हतं. तर काय होतं, नैसर्गिक जे देव आहेत, सृष्टीतले जे काही आपण जे म्हणतो ना निर्मिक, त्याचे अंश अग्नी वायू वरुण यांची पूजा विधी करायची. म्हणून सृष्टीची निर्मिती होते आणि सृष्टी जिवंत राहते, चेतन राहते. ब्राह्मणे आणि ब्राह्मणके आणि उपनिषदे या ग्रंथांमध्ये तुम्ही जर वाचलं तर त्याच्यात तुम्हाला गार्गे, मैत्रेयी, कपालघोषा, लोपामुद्रा यांनी यांच्या रचना दिसून येतील. हे सगळं कुठे लोक पावलं, ती काल काय होती ते बघत आहोत आपण. हळूहळू हे कुठे लोक पावलं, मातृसत्ता पद्धतीकडून पितृसत्ता पद्धतीकडे कशी वाटचाल होत गेली. तर वैदिक काळात वैदिक काळानंतर जो काही मनुस्मृतीचा काळ आला, जो काही मनुस्मृतीचा काळ आला, त्या जो काही मनुस्मृतीचा काळ आला, त्या मनुस्मृतीच्या काळामध्ये काय झालं, चातुर्वर्ण व्यवस्था आली आणि चार भाग पडले. मनुस्मृतीच्या काळामध्ये जे काही चार भाग पडले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आवाज येतोय का, माझा व्हिडिओ दिसत नाहीये मला, आवाज येतो बोलगे सर. हॅलो, हॅलो, माझा आवाज येतोय. तर जे काही हॅलो हा, जे काही चार वर्ग पडले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तर या एका वर्गाच्या तोंडावर, एका वर्गावर दुसरा वर्ग बसलेला आणि वरच्या वर्गाकडे कितीही अपात्र असला तो वर्ग तरी खाली ढकलण्याची प्रार्थना नाही आणि खाली कितीही गुणवंत लोक असले तरी त्यांना वरती जाण्याची परवानगी नाही. अशा पद्धतीने एक जात दुसऱ्या जातीच्या तोंडावर बसलेली. आणि या सगळ्यात खाली कोणता वर्ग येत होता, या सगळ्यात खाली जो वर्ग येत होता तो वर्ग होता स्त्रियांचा. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं शोषण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. शूद्राहून शूद्र स्त्रिया, दलिताहून दलित स्त्रिया. मग इथे दलित म्हणजे आपण विशिष्ट वर्ग असा अर्थ घ्यायचा नाहीये. दलित म्हणजे कोण, तुमच्या घरी जाते असतील, जाते पीठ धान्य दळतात ते आणि पीठ येतात त्याच्यातून. ते जात्यांमध्ये दोन पाळ्यांमध्ये जात्यांच्या धान्य टाकलं जातं वरतून मूठ मूठ, आणि जे धान्य भरडलं जातं, दळलं जातं, जे भरडले गेलेले आहेत, दळले गेलेले आहेत ते दलित. दलित म्हणजे ज्यांचं शोषण झालेलं आहे, ज्यांना आपल्या न्याय्य हक्क आणि अधिकारांपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा वेळी या
ज्या होत्या यांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं, म्हणून त्यांना दलित म्हटलं आहे. म्हणजे दलित आहून दलित जे कोणी आहे त्या आहेत स्त्रिया. आणि या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं शोषण झालं, त्या सांभाळण्याची वस्तू झाल्या, त्यांचे हक्क अधिकार जे वैदिक काळा होते ते हिरावून घेतले आणि शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं. शिक्षणापासून स्त्रीला वंचित ठेवण्याचं कारण काय होतं, की शिक्षणामुळे काय होतं, माणूस जागृत होतो, माणूस विचार करायला लागतो, त्याचे विकार नष्ट होतात, त्याला प्रश्न पडायला लागतो आणि इथल्या व्यवस्थेला, इथल्या अन्यायकारी दमनकारी शोषण व्यवस्थेला तो प्रश्न विचारायला लागतो. आणि शिक्षणामुळे जर माणूस सजग डोळस होत असेल, निर्भीड होत असेल, सावित्रीबाई का निर्भीड झाल्या होत्या त्यावेळी, त्या एक 17-18 वर्षाच्या मुलीमध्ये पुण्यातल्या रस्त्यावर एका त्या मवाल्याच्या गालात थोबाडात हाणायची हिंमत कुठून आली होती, ती शिक्षणाने दिलेली आहे. ही हिंमत शिक्षणाने दिलेले धैर्य आहे, ही निर्भीडता आहे, ही निर्भयता आहे. शिक्षणाने माणूस विचार करू लागतो, अस्वस्थ होतो, त्याला प्रश्न पडू लागतात. आणि या व्यवस्थेला जर बाईनं प्रश्न विचारले तर, खोट्याला खोटं म्हणू लागली ती खऱ्याला खरं म्हणू लागली तर, इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीने तिच्या पदरात टाकलेलं जे काही अंधश्रद्धा अंधानुकरणाचं दान आहे, जी काही गुलामी व्यवस्था आहे, त्या गुलामी व्यवस्थेविरोधात तिने जर प्रश्न विचारले असते तर इथल्या व्यवस्थेला ते प्रचंड जड गेलं असतं आणि त्यांनी त्यांनी हयात भर स्त्रियांचं शोषणच केलेलं आहे. तिला अंधकारात कसं ठेवता येईल, तिला अज्ञानात कसं ठेवता येईल. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये काय झालं, तिच्या पदरी काय दिलं, पती सेवा, पती सेवा करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट बाईच्या आयुष्यात असा दंड खाता. पती सेवा, गुरु सेवा, गृहकृत्य, घरातली सगळी कामं तुम्ही करायची, त्यांना सांगितलं तुम्ही करायची. म्हणजे हे कोणी ठरवलं, हे कोणी ठरवलं की माणूस बाहेर जाऊन नोकरी करून पैसा कमावून आणेल, घर चालवेल आणि बाईने सगळ्या घरातल्या गोष्टी करायच्या. हे ठरवणार कोण होतं, हे कोणी ठरवलं सगळ्यात आधी. त्यानंतर गृहकृत्य, यज्ञकृत्य बंद केले, बाईचे यज्ञकृत्य बंद केले, पूजाविधीमध्ये तिचा सहभाग काढून घेतला. सर्वप्रथम तिच्या शिक्षणावर बंदी आणली, वैदिक काळामध्ये गुरुगृही जाऊन शिक्षण घेत होती त्या शिक्षणावर बंदी आणली. त्यांना स्त्रियांना आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा, वेद श्रवण करण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेतला आणि बाल विवाह प्रथा सुरू झाली. आपण इतिहासामध्ये शिकलो आहे, आपण माध्यमिक शाळेमध्ये शिकलो आहे, कोणत्या कोणत्या ज्या पद्धती आहेत बघा, ज्या सगळ्या अन्यायकारक पद्धती आहेत त्या बायांवर लादल्या. आणि ह्या बाया काय फक्त एका वर्गातल्या नव्हत्या, चार वर्गांपैकी चातुर्वर्ण व्यवस्थेतल्या सगळ्याच बाया यायच्या येत होत्या. तुम्ही अलीकडे काकस्पर्श सारखे सिनेमे पाहिले असतील किंवा उंच माझा धोका सारखा सारखी मालिका पाहिली असेल, त्यात तुम्हाला त्या लाल पातळामधल्या डोक्यावरचे केस काढलेले, केशव अपण केलेल्या बाया दिसल्या असतील. आलवणातल्या, आलवणात म्हणजे ते लाल कलरचं पातळ जे डोक्यापासून आपाद मस्तक ज्याला म्हणतात, म्हणजे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत, तळपायापर्यंत पूर्ण आवरण केलेलं असतं, पूर्ण कव्हर बॉडी केलेली असते, की त्या आलवणातल्या बाईची केस काढलेली असतात, केशव पण केलेले असते, ती विधवा असते. बालविवाह पद्धती आपल्याकडे, बालाजरट विवाह होती, सतेची चाल होती, केशव पण होता नवरा वारल्यानंतर, आणि पुनर्विवाहाला बंदी, बायांच्याच पुनर्विवाहाला बंदी होती. बघा लक्षात घ्या, पुरुष जर विधूर झाला, तो महिन्याभराने दोन महिन्याने लगेचही जर लग्नाला उभा राहिला तर त्याच्या बाबत किंतु किंवा प्रश्न समाजाला आजही उभे राहत नाहीत, तेव्हाही नव्हते. आपण डिजिटली आज एवढे पुढे गेलेलो आहोत, पण आपले जे माइंडसेट आहे ना, आपली जी मानसिक स्थिती आहे, ती अजूनही शतकांपलीकडची आहे, आधीचीच आहे, शतकांपूर्वींची आहे, पूर्वीची आहे. तर काय झालंय माहितीये का मित्र मैत्रिणींनो, सगळ्या काय ज्या जातक अटी आणि बंधनं जे होते ते बायवर लादण्यात, बायांवर लादण्यात आले. म्हणजे बालाजरट विवाह म्हणजे ती खूप लहान असताना तिचं बापाच्या, काकाच्या, मामाच्या, आजोबाच्या वयाच्या माणसाबरोबर लग्न लावून दिलं जायचं. नैसर्गिक गोष्ट आहे, तो वृद्ध असायचा, तो आधी मरायचा किंवा नैसर्गिक पद्धतीने तो आधी त्याचा मृत्यू व्हायचा, काही तारुण्यात आलेली असायची आणि विधवा व्हायची, आणि मग अशाच विधवेचं पाऊल वाकडं पडायचं किंवा घरातलाच कुणीतरी तिचं शोषण करायचं, तिच्यावर अत्याचार करायचा, आणि त्यातून जर आपत्ती आलं तर ते अनवर संतती म्हणून इकडे तिकडे टाकून दिलं जायचं. हेच ना ज्योतिबाणी सावित्रींनी यशवंत नावाच्या मुलाला आणलं होतं, काशीबाई नावाची स्त्री त्यांना पुण्याच्या त्या पुलावरून आत्महत्या करताना दिसली, त्यांनी तिचा दंड पकडला, तिला धीर दिला, घरी आणलं, तिथे सुखरूप बाळण पण केलं. काशीबाई नावाची ती ब्राह्मण स्त्री होती, तिला घरी आणलं आणि त्याच्यानंतर स्वतःच्या घरात त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रम सुद्धा सुरू केला होता. ही 1852 ची गोष्ट आहे, माफ करा. तर ह्या सगळ्याच्या गोष्टी आहेत,
इतिहासाकडे आपण पाहायला पाहिजे की आज आपण कुठे आलेलो आहोत आणि ते कोणती किती मोठी वाट तुडवत इथपर्यंत आपण आलेलो आहोत या गोष्टीचा आपण मागोवा घेतला पाहिजे. हा सगळा इतिहास आहे. आज कुठे आहोत आपण, ही सगळी वाट तुडवत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये सामाजिक आणि कौटुंबिक आदर सुद्धा बायकांकडून फिरावून घेतला आणि त्यांचा मासिक धर्माचं निमित्त करून त्यांना अपवित्र ठरवलं, त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारला, त्यांना घरामध्ये मुक्त वावराला प्रवेश नाकारला. आता शबरीमला हे ताजं उदाहरण आहे, किंवा शनी मंदिराचं उदाहरण शनी शिंगणापूरचं हे ताजं आहे. की आता आपण कुठे वावरत आहोत, म्हणजे आपले कपडे ब्रँडेड असतात, आपल्या हातात मोबाईल ब्रँडेड असतो, आपले शूज ब्रँडेड असतात, परंतु आपले विचार ब्रँडेड का नाही, अजून हा मोठा प्रश्न मला नेहमी पडतो. आपण अजूनही तसेच आहोत, शतकांपूर्वीचे आपण अपडेट झाले नाही. नवीन मॉडेल आलं फोनचं की आपण अपडेट होतो लगेच, आपला फोन अपडेट करतो आपण लगेच, सगळं तंत्रज्ञान अपडेट करतो आपण. तर आपण मेंटली कधी अपडेट होणार आहोत, आपण मानसिकदृष्ट्या कधी अपडेट होणार आहोत, ही मोठी गोष्ट आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. तर आजचा काळ, या आजच्या काळामध्ये माणूस जरी वावरला असेल तरी त्याच्या डोक्यात जे पुरसटलेले जुने विचार आहेत ते अजूनही तसेच आपल्याला दिसतात. तर स्त्रियांना रांधावाडा उष्टिकाडा चूल आणि मूल ह्या चौकटीमध्ये त्यांनी बंदिस्त करून टाकलं. उत्तर वैदिक काळात स्त्रियांची परिस्थिती बरीच खालवली, स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला, कारण भौतिक आपल्याकडे भारतामध्ये भौतिक समृद्धीमुळे परकीय आक्रमण व्हायला लागली आणि मग स्त्रिया सांभाळायची वस्तू झाल्या, स्त्रिया मौल्यवान वस्तू झाल्या आणि मग त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आल्यानंतर स्त्रियांवर वेगवेगळे बंधन लागले. त्यानंतर पती निधनानंतर ज्यापेक्षा वयाने खूप थोराड असणाऱ्या तिचा पती, त्याचं निधन आधी व्हायचं आणि मग अशा पती निधनानंतर तरुण विधवांचा प्रश्न निर्माण झाला आणि इथल्या स्त्रियांना पुनर्विवाहाची मान्यता सुद्धा इथल्या व्यवस्थेने नाकारलेली आहे. आज पण आपण तेवढे सजग झालेलो नाही होतो. तर ही तुम्ही बघा ना, आपल्याकडे जे शब्दप्रयोग आहे, मी भाषेची प्राध्यापिका अभ्यासक आहे, आपल्याकडे जे शब्दप्रयोग पण जे आहे ना ते बाईसाठी तयार केलेले आहे. तर मग कपाळ करंटी, कुठे माणसाला कपाळ करंट असं सर्रास म्हटलेलं आपल्याला दिसत नाही, किंवा पांढऱ्या पायाची, हे वाक्प्रचार हे शब्द पण बाईसाठी तयार झालेले आहेत. अपशकुनी, पांढऱ्या पायाची म्हणजे अपशकुनी, पांढऱ्या पायाचा असं कोणत्या पुरुषाला हिणवताना तुम्ही ऐकलेलं आहे का? तर वर्षानुवर्षाचं हे झोकड आपल्या मनावर आणि मानांवर आहेच. 19व्या शतकामध्ये आधुनिक काळात अनेक समाजसुधारक जन्माला आले, अनेक समाजसुधारक जन्माला आले, अनेक क्रांतिकारक दृष्टी विवेकी माणसं जन्माला आली आणि गत इतिहास बदलू लागला. याच्यामध्ये कोण होतं म्हणजे असं समजू नका की महिला सबलीकरणावर बोलणं म्हणजे पुरुषांच्या विरोधात बोलणं, अजिबातच नाही. मी नेहमी म्हणते स्त्री सबलीकरणावर, स्त्री सक्षमीकरणावर बोलणं म्हणजे पुरुषांविरोधात बोलणं नाही हो, कारण या पितृप्रधान संस्कृतीच्या खऱ्या वाहक तर इथल्या स्त्रिया आहेत ना. म्हणजे एक उदाहरण घ्या, तुमच्या घरात तुम्ही कुठल्या तरी उपास तापास किंवा एखादी परंपरा पाळली किंवा काही गोष्टी रूढी आहेत, काही प्रथा आहेत, त्या प्रथांच्या विरोधात तुम्ही एखादा प्रश्न विचारायला गेला तुमच्या घरातल्या जुन्या जाणत्या बाईला, तर ती तुमच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. ती म्हणते जास्त बोलायचं नाही, जेवढं सांगितलं तेवढं करायचं, पटपट करायला लागलीस म्हणून. कार्यकारण भाव काय? आपण ज्या प्रथा पद्धती परंपरा पाळतो त्याच्या मागे कार्यकारण भाव काय? तुमची शाखा औषध निर्माण शास्त्राची तर वैद्यक याच्याकडे विज्ञानाकडे झुकणारी आहे, विज्ञानवादी आहे. तर आपण इतक्या वांज गोष्टी पुढे नेत राहतो ना ज्याच्यातून काहीही निष्पन्न नाही. पण उगाच संस्कृती, संस्कृतीच्या नावाखाली ज्या गोष्टी जोखड आपल्या मानेवर दिलेला आहे, मनांवर दिलेला आहे, त्या उगाच आपण ओढत राहतो. आणि स्त्री कल्याणासाठी पहिली साथ जर कोणी दिली असेल तर ती पुरुषांनी दिली. इथल्या त्यांची नावं सांगायची म्हटल्यानंतर महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे, रघुनाथ कर्वे, महात्मा फुले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्तार, राजा राम मोहन राय, पेरियार स्वामी, प्रबोधनकर ठाकरे, स्वामी दयानंद सरस्वती, ही सगळी जी जंत्री आहे, ही सगळी जी यादी आहे, ती कुणाची आहे? सगळे पुरुष आहेत. यात सगळे पुरुष आहेत जे स्त्री कल्याणासाठी झुंजले, स्त्री कल्याणासाठी लढले. हा, आणि मग नंतर नंतर स्त्रिया जागृत झाल्यानंतर आपल्याकडे सावित्रीबाई आल्या, आपल्याकडे मुक्ता साळवे आहेत, ताराबाई शिंदे आहे, रमाबाई आहेत. तर ही सगळी जी काही प्रगती किंवा हा सगळा जो बदल कशामुळे झालेला आहे, तर मला वाटतं हा शिक्षणामुळे झालेला आहे. शिक्षण गरजेचं आहे, कारण शिक्षणामुळे आत्मविश्वास येतो. आत्मविश्वासात की दुसरी दैवी शक्ती नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर भारतीय समाजामध्ये दुय्यम स्थान जे स्त्रियांना होतं
दुय्यम स्थान कुठून आलं, तर तिची जी प्रजनन हे तिच्यासाठी वरदान आहे, खरं तर पुढचा वंश, पुढची वंशवृद्धी तिच्या माध्यमातून होते, किंवा बाळाचं पालन पोषण किंवा 9 महिने तिच्या पोटामध्ये तिच्या गर्भात बाळ राहत त्याच पोषण तिथे होत. त्याच्यानंतर ह्या प्रजनन क्षमतेमुळे खर तर ते वरदान आहे, पण तिची कमकुवत बाजू आहे असं ठरवून तिला तिच्यावर निर्बंध लादण्यात आले, किंवा तिचा मासिक धर्म त्या गोष्टी लक्षात घेऊन तिला वेगळी वागणूक देण्यात आली. तर मला सांगायची गोष्ट अशी आहे की आजही इतिहासाकडे आपण डोकावून पाहतो तेव्हा लोकांच्या मानसिकतेत काही फार काही बदल झालाय असं काही दिसत नाही बरं का. ते आजही बघा तुम्ही, बोलणारी, लढणारी, मुद्देसूद बोलणारी, तिचे हक्क मागणारी, तिचे अधिकार सांगणारी, योग्य भूमिका असणारी, मत मांडणारी बाई समाजाला आवडत नाही. पुन्हा एकदा सांगते, भूमिका असलेली स्पष्ट परखड बोलणारी बाई आजही समाजाला आवडत नाही. वर देखले ते म्हणत असतील, एखाद्या स्टेजवर तोंड देखलं काय म्हणत असतील, इथे सावित्रीबाई जन्माला आल्या पाहिजे, इथे जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे, इथे अहिल्याबाई जन्माला आल्या पाहिजे, पण कुठं, माझ्या घरी नको, शेजारच्या घरी. म्हणजे आपल्याला वाटत क्रांती व्हावी, पण कुठे व्हावी, शेजारच्या घरापासून, माझ्या नाही, पुढच्या आळीतल्या माणसाच्या घरातून, मागच्या आळीतल्या माणसाच्या घरातून, इकडून तिकडून, पण नाही माझ्या घरातून. सुरुवात कोणी करायला धजावतच नाही ना आपल्याकडे. ही सारी गंमत आहे, म्हणजे इतके दांभिक लोक आहेत इकडे, दुटप्पी लोक आहेत आपल्याकडे, इतके दांभिक लोक आहेत. तर रवींद्र पुवर यांच्या ओळीत हिंदीतले साहित्यिक आहे, खूप छान, मला खूप आवडतात त्या दोन ओळी. आज समाज आपण म्हणतो की वरवर झाला आहे तो खूप शिक्षित झाला आहे. शिक्षित असणं आणि सुशिक्षित या दोन गोष्टी आहेत बरं का. पुन्हा एकदा सांगते, सुशिक्षित, उच्च शिक्षित माणूस सुशिक्षित असेलच असं नाही. अशिक्षित माणूस सुसंस्कारी असू शकतो. शिक्षित असणं आणि सुशिक्षित दोन वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत, दोन टोकाच्या गोष्टी आहेत. या समाजाला कशी बाई आवडते, रवींद्र कुवर काय म्हणतात, रवींद्र कुवर म्हणतात की औरते बहुत अच्छी होती है जो हा में हा मिलाती है, औरते बहुत अच्छी होती है जब वो हा में हा मिलाती है, औरते बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और खड़ा होके बोलने लगती है. बाई जोपर्यंत होला हो म्हणते तोपर्यंत सगळ्यांना आवडते, पण जेव्हा ती प्रश्न विचारू लागते तेव्हा ती लोकांना समाजाला आवडत नाही. जरी ते म्हणत असतील महिला सबल झाली पाहिजे, महिलांनी बोललं पाहिजे, महिला पुढे येत नाही, असे गंमत सांगते. तुमच्या माझ्या व्यवहारातली तुम्ही मी पण पाहिली असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बायकांना 50% आरक्षण दिलेलं आहे. तुम्ही पण गावात राहताय, तुमच्या ग्रामीण भागात तुमच्या आसपास आहे लोणी प्रवरा, तिथे ज्या काही महिला उमेदवार आहेत निवडणुकीमध्ये उभ्या राहतात, किती बायका तुमच्या घरपर्यंत येतात हो वोटिंग हे मत मागायला, किंवा किती बायका निवडून आल्यानंतर स्वतः काम पाहतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत, किंवा किती महिला आहेत की निर्णय घेतात निवडून आल्यानंतर त्यांच्या कामासंबंधाने, त्यांच्या कार्यासंबंधाने, त्यांच्या कार्यासंदर्भाने निर्णय घेतात. ही बाई डोक्यावर पदर घेऊन कुठेतरी बाजूला उभी आहे किंवा नुसती बसली आहे, नामधारी. तिच्या घरातला जो पुरुष असतो, शक्यतो नवरा, तो पुरुष असतो, तो सगळे निर्णय घेणार, आणि ती फक्त सयाजीराव. हे चित्र बदललं पाहिजे. आपल्याला जर संविधानाने हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते बजवायला नको आपण, त्या भूमिका पार पाडायला नको आपण. आपण कळसुत्री पावलं कसं काय होऊ शकतो, आपल्याला डोकं आहे, आपल्याकडे मेंदू आहे, डोक्याचा मेंदूचा विचार करण्यासाठी वापर केला पाहिजे. आपलं डोकं कुणाला उधार द्यायचं नाही आणि कुणाचे मेंदू आपण उसने घ्यायचे नाही. आपलं डोकं चालवायचं आपण, सतसद विवेक बुद्धी जागृत ठेवायची, आणि ही कुठून येते, ही शिक्षणातून येते, हे चिंतनातून येते, ही वाचनातून येते, ही खूप ऐकण्यातून येते. बोला, संवाद साधा. मी तर नेहमी म्हणते संवाद श्वास माझा. इतरांशी बोला, भेटा वेगवेगळ्या लोकांना, आणि आपल्याला जेव्हा माणसं भेटत जातील, माणसं अनेक प्रकारची भेटतात, अनेक वृत्ती प्रवृत्तीची भेटतात, आणि ही माणसं जेव्हा भेटायला लागतात आपल्याला तेव्हा काही चांगली असतात, काही वाईट असतात, काही खूप चांगली असतात, कधी खूप वाईट असतात, आणि भेटलेल्या प्रत्येक माणसाकडून आपल्याला काहीतरी शिकता येतं, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकता येतं बरं का. म्हणजे वाईट माणूस असेल, खूप प्रवृत्तीचे लोक असतील, असं वागू नये हा धडा आपल्याला त्यांच्याकडून मिळतो, आणि चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतील असं वागलं पाहिजे हा धडा आपल्याला मिळतो. हल्ली आपण काय करतो,
आपला संवाद हरवलाय. फोन आल्यापासून तर स्मार्टफोन आल्यापासून ते कोण स्मार्ट झाले आणि आपण बधिर होत चाललोय असं खूप वेळा मी म्हणते. आपण काय केलं पाहिजे, संवाद साधला गेला पाहिजे, इतरांशी बोललं पाहिजे. आणि काय होतं, याच्यातून वैचारिक आदान प्रदान होत राहत. पण आपण सगळे पडलो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अवलंबून. कुठली काहीतरी अफवा, काहीतरी मेसेज आला की कधी एकदा इतकी चढाओढ लागते, ब्रेकिंग न्यूज मी देणार आहे. सगळ्यात पहिली ब्रेकिंग न्यूज मी देणार आहे. पण तू पडताळून पाहिलीस का, त्यावर विचार केला का, हे खरं आहे की खोट आहे का. हल्ली बघा ना, एखादा वृद्ध अभिनेता अभिनेत्री असेल ना, तर पटकन ते आजारी म्हटल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या बातम्या डायरेक्ट लगेच टाईप करून ठेवायला लागतात. की या ही डिजिटल जो काही प्रोग्रेस आहे, ही डेव्हलपमेंट आहे, यासाठी आहे काही. या डिजिटल माध्यमांचा वापर कशासाठी करता येतो, हा सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हली सकारात्मक मोठ्या प्रमाणात वापर करता येतो. परंतु एक असं आहे की वाईटाकडे माणूस लवकर आकर्षित होतो आणि चांगल्याकडे जायला खूप प्रयास लागतात. आणि नेमकं हेच होत आहे, आपल्या हातात जी माध्यम आहे, आपल्या हातात जी साधनं आहे, त्याचा पॉझिटिव्हली विचार खूप कमी होताना दिसतो. आपली जबाबदारी, आजच्या युवा पिढीची जबाबदारी आहे की तुम्ही सगळी संसाधनं, ही साधनं, दिलेले संविधानाने दिलेले हक्क अधिकार आणि प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार, हे तुम्ही कसे बजावता, हे खूप गरजेचं आहे. तर सिमांध मोवारचं एक पुस्तक आहे, द सेकंड सेक्स नावाचं, स्त्रीवादाचं बायबल असं त्याला म्हटलं जातं, द सेकंड सेक्स. त्यामध्ये त्यांनी एक खूप महत्वाचं विधान केलंय. त्या म्हणतात, स्त्री जन्माला येत नाही, प्रोफेशन हे लक्षात ठेवा, स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते. आता बघा, बरोबर आहे, घडवली जाते. आता तुमचं माझं बालपण फार काही वेगळं नसेल. जत्रा यात्रा गावागावांमध्ये भरतात आणि या जत्रा यात्रांमध्ये बोटाला धरून पालक घेऊन जायचे लहानपणी. आताही नेत असतील आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना. आणि तिथे मुलगा असेल तर त्याला एक ठराविक खेळणी दिली जाते आणि मुलगी असेल तर तिला एक ठराविक खेळणी विकत घेऊन दिली जाते. बघा, मुलगी असेल तर तिला टिकल्या, चाप, भातुकलीचा खेळ, भांडी, बावल्या हे घेऊन दिलं जातं. आणि मुलगा जर असेल तर त्याला बुलडोजर, जीप, कार, मोबाईल, काही मशिनरीज युक्त असं काहीतरी खेळणं घेऊन दिलं जातं. लहानपणापासून मुलीला म्हटलं जातं, मोठ्याने ओरडू नको, मोठ्याने बोलू नको, असं काय हसते, तू बाईची जात आहे. घराघरात वापरले जाणारे शब्द आहे. बाई जन्माला येत नाही, ती व्यक्ती म्हणून जन्माला येते, आपण तिला बाई म्हणून घडवत जातो. हे घराघरातलं उदाहरण आहे. पहिलीला गुडगे सर, आपण बहुधा समकालीन असू. तर मला असं वाटत, शाळेत असताना आपल्याला एक धडा होता, एक धडा होता आणि त्यात असं होत, पहिलीला असताना शरद इकडे ये, कमल इकडे ये, पाठ घे, शरद पाटावर बस, कमल जेवण वाढ, शरद जेवण कर, हा त्याचं जेवण झाल्यानंतर कमल पाठ उचल. ह्या अशा पद्धतीच्या, अशा पद्धतीचे धडे होते आपल्याला. आणि तिथून हा संस्कार होत गेला आपल्यावर. कुठला संस्कार होत गेला आपल्यावर, की स्त्रीनं बाईनं हीच कामं करायची असतात. कधीच असा धडा आम्हाला नव्हता, हो कमल इकडे ये, शरद पाठ घे, कमल पाटावर बस, जेवण कर, शरद जेवण वाट, असं काही नव्हतं आम्हाला. हा अभय इकडे ये, नावं बदलायची, अभय इकडे ये, पण पाठ कमलने अभयलाच द्यायचा, शरदलाच द्यायचा, शरद किंवा अभयने कधी कमलला पाठ द्यायचा नाही, हा जेवायला. ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, ह्या सगळ्या स्त्री म्हणून घडवणाऱ्या गोष्टी होत्या बाईला. स्त्री जन्माला येत नाही, स्त्री घडवली जाते. हे ही इथल्या व्यवस्थेची, ह्या इथल्या व्यवस्थेची काय आहे, खेद आहे, अखंड आहे, शल्य आहे, खूप मोठं. तर सेकंड सेक्स मध्ये सिमांध बोवार म्हणून म्हणतात, स्त्री जन्माला येत नाही, स्त्री घडवली जाते. तर पुरुष प्रधानता ही वृत्ती आहे, संस्कार दिला जातो. जरी संस्कृती इथल्या या पुरुष प्रधान संस्कृतीनं बाईच्या पदरात अनेक अन्यायकारी, अनेक बंधनकारक गोष्टी लादलेल्या आहे, तरीही बाईना आता सजग व्हायला पाहिजे. आणि माझ्याकडे एक व्यक्ती म्हणून पहा, व्यक्ती म्हणून बघितलं पाहिजे. बाईने कधी बोलावं, बाईने बोललं पाहिजे ना. बाईने निघून पुरुष प्रधान संस्कृतीने पदरात दिलेल्या गोष्टी अंतानुकरणाने पुढे 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 नेत राहायच्या पुढच्या पिढीला, हे पातक का करूया आपण? हे पातक करणं आता थांबवलं पाहिजे आपण. आतापर्यंत महिलांच्या बाबतीत जेवढे काही कल्याणकारी बाबी झालेल्या आहेत, त्या कल्याणकारी बाबी, त्या विकासाच्या बाबी पुरुषांनी घडवून आणलेल्या आहेत, हे नाकारून आपल्याला चालणार नाही. म्हणजे बघा, हे जे काही बदल घडवणारे जे पुरुष होते, ते स्त्रैण होते. स्त्रैण म्हणजे काय? बाई हळव संवेदनशील,
किंबहुना बाईपेक्षाही अधिक हळवेपणा आणि संवेदनशीलता असते. जेवढे काही बदल आहेत ती माणसं स्त्रीवादी होती, ही स्त्रीण होती. ज्योतिबा, राजा राममोहन राय, लॉर्ड बेंटिंक आपल्याकडे आला होता, त्याने सतीची चाल बंद करण्यात मोठं योगदान दिलं. स्त्री नसलेली माणसं होती, स्त्रीवादी माणसं होती. बघा, स्त्रीवादी आणि माणूस म्हणते मी, स्त्रीवादी आणि पुरुष म्हणते आम्ही, हे समीकरण आपल्याकडे आहे. त्या पद्धतीने मी म्हणते की पुरुष प्रधान संस्कृती बायांनी वाढवली घडवलेली आहे, निगुतीने पुढे नेत आहे. तसंच बायांपेक्षाही संवेदनशील पुरुष असतात आणि आहेत याचं उदाहरण इतिहासात तुम्हाला हिंदू गेडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पास करण्यासाठी जंगजंग पछाडलं, खूप प्रयत्न केले. कोणाच्या पक्षात? बायकांच्या पक्षात. आज जे काही अधिकार आणि हक्क आहे संविधानात त्यांनी मांडले. माणसं स्त्रीण होती, स्त्रीवादी होती. ज्योतिबांनी अख्ख्या स्त्री जातीला साक्षर करण्यासाठी आधी स्वतःच्या पतीला घरात सुरुवात केली, स्वतःच्या पतीला साक्षर केलं. सावित्रीबाई भारतातली पहिली प्रशिक्षित शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका. आणि मग तिथून पुढे सगळा इतिहास घडत गेला. काल परवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 14 फेब्रुवारीला अनावरण झालं. कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये सावित्री उत्सव साजरा करण्यात आला. बघा, मला म्हणजे सावित्रीबाईंचं आयुष्य मला एक काव्यात्मक वाटत पूर्णतः. म्हणजे जिथं ज्या पुण्यामध्ये दगडधोंड्यांनी त्यांच्यावर मारा झाला, अश्लील गलिच्छ शिव्या देण्यात आल्या, त्यांच्या आबरूवर पण घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच पुण्यामध्ये सावित्रीबाईंच्या नावाचं विद्यापीठ स्थापन होत आणि त्या विद्यापीठाच्या प्रांगणात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभा केला जातो. काव्यात्मक न्याय वाटतो मला हा, काव्यात्मक न्याय. गोष्टी अशा आहेत, स्त्री मुळात हळवी आहे, प्रेमळ आहे, अष्टावधानी आहे, ममत्व वात्सल्य भाव तिच्याकडे आहे. या गोष्टी पुरुषांमध्ये असू शकतात, तो पुरुष स्त्रीवादी किंवा स्त्री असं म्हटलं जातं. आपण जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीला सुरुवात करतो तेव्हा लोक हिनवतात, वेड्यात काढतात, पण हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे की इथल्या वेड्यात लोकांनी इतिहास घडवलेला आहे. असं म्हटलं जातं ना, मानातून सोळे तलवारीची पात, वेढात मराठे वीर दौडले सात. इथं मराठे नाही, माणूस म्हणून आपण घेऊया, कुठल्या जास्त अशी संबंधित नाही, पण वेड्या माणसांनीच इथे इतिहास घडवलेला आहे, याला इतिहास साक्ष आहे. महर्षी कर्वेंनी विद्येबरोबर विवाह केला आणि त्याच्या गावाने त्यांना हकलून ठेवलं, त्यांना वाळीत टाकलं, परंतु ह्याच महर्षी कर्वेंचे सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा होता, 90वा जो वाढदिवस होता, तो महिनाभर त्यांच्या गावामध्ये साजरा केला गेला. लक्षात घ्या, एक वेळ ज्या गावाने बहिष्कार टाकला होता. वेड्यांनीच इतिहास घडवलाय, जे वेगळ्या वाटेने जातात, वेगळ्या पद्धतीने वाट तुडवतात, तेच इतिहास घडवतात. आता आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे शेवटकडे काय केलं पाहिजे. आपण सुजाण पालकत्व निर्माण होणं गरजेचं आहे. पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे, शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे. कारण जर प्राथमिक शाळेमध्ये आपण बघितलं तर पालकांच्या सान्निध्यातही मूल राहतं आणि अधिकाधिक वेळ शिक्षकांच्या सान्निध्यातही मूल राहतं. सुजाण पालकत्व हे मातापित्यांकडे असायला पाहिजे आणि शिक्षकाकडेही असायला पाहिजे. या पद्धतीने आधी मोठी माणसं घरातली, आपल्या शाळेतली, ही सजग झाली पाहिजे. कोणत्या प्रकारचा संस्कार इथे द्यायचा आहे? आपण विवेकवादी झालं पाहिजे, आपण विज्ञानवादी झालं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे. आपण अनालिसिस केल्याशिवाय कोणतीच गोष्ट स्वीकारायला नको मैत्रिणींनो, लक्षात घ्या. आणि तुमची एक आयडेंटिटी असली पाहिजे. तुमची आयडेंटिटी काय? मला खूप आवडतं, माझ्या मुलांना जेव्हा लोक म्हणतात की प्रतिभा जाधव होऊन काय, किंवा मला याही गोष्टीचा आनंद होतो. माझे मिस्टर पण इथे मीटिंगमध्ये आहेत बरं का, निलेश निकम, तेव्हा माझ्या नवऱ्याला म्हणतो की प्रतिभा जाधवांचे पती आहात तुम्ही, छान आहे ना, हे त्यांनी स्वीकारले. मी माझ्या घरापासून या वैचारिक बदलाला सुरुवात केलेली आहे, हे चांगलं आहे. तुम्ही काहीतरी ठळक करत असाल तर तुमच्या नावाने तुमचं सराउंडिंग ओळखलं जातं. तुम्ही लासलगावच्या लासल गोकलेच्या हा प्रतिभा जाधव मॅडम कार्यरत आहे, हे चांगलं आहे. तुम्ही काम करत जा, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, तुमची आयडेंटिटी निर्माण होईल, तुमची ओळख निर्माण होईल. आपण आपली ओळख निर्माण केली पाहिजे, म्हणजे तुमच्या नावाने तुमच्या घरातल्यांना, कुटुंबांना, गावाला, शिवाला, तुमच्या वाड्याला, पाड्याला, गल्लीला, कॉलनीला ओळखलं जाईल. असं काहीतरी चांगलं आणि सकारात्मक आपल्या हातातून घडलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, एकमेव आयुष्य, मानवी आयुष्य एकमेव आहे, बार बार नाही आणेवाला. पण काय करायचं, आपण असं काहीतरी चांगलं केलं पाहिजे की आपल्या मागेही आपल्याला स्मरलं जाईल, आठवलं जाईल. या जन्मात चौदात सुंदर असं काही तू करगड्या, तुझ्या नंतर स्मरतील तुझला, तुझ नंतरच्या सात पिढ्या, तुझ नंतरच्या सात पिढ्या. झालं काय,
आजही आपण म्हणतो डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया, पण आजही तुमच्याच नगरची गोष्ट आहे की त्या बाईच्या चारित्र्यावर संशय घेतला पुरुषानं आणि उकळत्या तेलामध्ये नाणं टाकलं 5 रुपयाचं. बरोबर आहे का? ऐकले का? खूप जणांनी ऐकलं असेल, पाहिलं असेल, टीव्हीवर पण बातमी दाखवली होती. आणि ते लोक खूप लढले यासाठी. खरं तर सजग नागरिक म्हणून आपण सगळ्यांनीच लढलं पाहिजे, याच्या विरोधात बोललं पाहिजे, याच्या विरोधात आपण बोलत नाही. म्हणून हे अन्याय घडतात. हे अन्याय का घडत आहेत? तिथे चांगली जी मुठभर माणसं आहेत आणि वाईटांची संख्या अधिक आहे, पण जे मुठभर आहेत ते पण बोलत नाही. बाईच्या चारित्र्यावर संशय घेऊन उकळत्या तेलातलं 5 रुपयाचं नाणं तिला काढायला भाग पाडलं त्या उकळत्या तेलातून. आणि असं ठरवलं त्या जात पंचायतीने, जर ते नाणं काढताना तिचा हात पोळला भाजला तर ती चारित्र्यहीन, आणि नाही भाजला ती चारित्र्यशील. हे प्रमाणपत्र असू शकतं का कोणाचं चारित्र्यहीन असण्याचं आणि चारित्र्यशील असण्याचं? मी म्हणते जर तुझ्या मनात हा विचार आला असेल, त्या उकळत्या तेलामध्ये त्या जात पंचायतीतल्या कुणीही किंवा तिच्या पतीनं तरी हात टाकला असता तरी त्याचा हात भाजलाच असता, आणि मग आपण त्यांना चारित्र्यहीन म्हटलं तर चालेल का? त्यांना सगळे प्रयोग जे आहे ना अंधश्रद्धांचे, ते बायांवर केलेले इथे आपल्याला दिसतात. म्हणजे चारित्र्य संपन्नतेचे सगळे निकष पुरुषांसाठी नाही, स्त्रियांसाठी आहे. सगळ्या प्रकारचं शोषण स्त्रियांचं होतं. धर्म आणि जात व्यवस्थेत सगळ्यात मोठं शोषण जर कुणाचं होत असेल तर स्त्रियांचं होतं. अरुणा गोखले बाई माणूस नावाच्या आपल्या पुस्तकात एक वाक्य आहे त्यांचं, खूप छान म्हणतात. काय म्हणतात माहितीये का? हजारो वर्षापासून स्त्रीच्या आयुष्याचं प्रयोजन पुरुषाला केंद्रीभूत ठरून धरून ठरवलं गेलेलं आहे. पुरुष केंद्रीभूत ठेवून बाईचं जगणं, बाईचं आयुष्य, त्याचं प्रयोजन, त्याची रचना केलेली आहे. तुम्ही बघा, या सगळ्यापैकी जाचक बंधन आहे. हे मी इथे स्त्री पुरुषांविरोधात बोलते, पण मला असं वाटतं कधी कधी की मी खूप स्वार्थी आहे की काय, मी बाईच्याच बाजूने बोलते आहे आणि स्त्री आणि पुरुष या दोन गोष्टींविषयी बोलते, दोन जीवांविषयी बोलते. आपण थर्ड जेंडरचा तर कुठेच विचार करत नाही, थर्ड जेंडर बद्दल आपण तर काही बोलतच नाहीये. मग आपण जेव्हा म्हणतो की बाईकडे एक व्यक्ती म्हणून पाहायला पाहिजे, तेव्हा या थर्ड जेंडरकडे पण एक व्यक्ती म्हणून पाहायला पाहिजे. तुमच्या नगरचीच आहे ना दिशा पिंकी शेख, हायली इंटेलेक्च्युअल, कधीतरी ऐका तिला किंवा आलेही असेल तुमच्या महाविद्यालयात, ऐकणं गरजेचं आहे. 7वीपर्यंत शिक्षण झालंय, पण PhD आणि पोस्ट डॉक्टरेट माणसाच्या वैचारिकतेलाही ती हरवते. इतक्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने ती मांडणी करते, इतक्या साध्या चांगल्या पद्धतीनं भौतालाचं, इथल्या इतिहासाचं, इथल्या सभोवतालाचा तिचा अभ्यास आहे आणि त्याचं विश्लेषण करते, इतकं निरीक्षण आहे, त्याची चिकित्सा करते. आपण चिकित्सा केली पाहिजे, आपल्या आजूबाजूला काय घडते त्याची चिकित्सा आपण केली पाहिजे. अलीकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला स्त्री अत्याचार होताना दिसत आहे. आता खरंच प्रश्न पडतो की त्या सावित्रीबाईंना भर रस्त्यात अडवणारा तो मवाली आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे बघा ना किती लागोपाठ आपल्याकडे सतत अत्याचार घडत आहे. तर अत्याचार घडल्यानंतर पण आपण इतके दांभिक आहोत, आपण विचार करतो की जिच्यावर अत्याचार झालेला आहे ती कुठल्या जात किंवा धर्माची आहे, आणि मग आपण त्याचा निषेध व्यक्त करायचा की नाही ठरवतो, आपली अस्मिता दुखावली जावी की नाही ठरवतो. म्हणजे इतके वैचारिक मागास आहोत ना आपण. मी एका ठिकाणी वाचलेलं आहे की जात आणि धर्म या मुळात अंधश्रद्धा आहे. जात आणि धर्म असं काही नसतंच, कुणाचं तरी वर्चस्व राहावं म्हणून माणसांनी ते निर्माण केलेले आहेत. 4 वर्ग आपलं आपलं वर्चस्व याच्यावर राहायला पाहिजे. मुळात ह्या अंधश्रद्धा आहे, आणि या जात आणि धर्मांमुळे मोठ्या प्रमाणे शोषण कुणाचं झालं असेल ते स्त्रियांचं झालेलं आहे. एका विशिष्ट समूहातल्या नाही, सगळ्या 4ही वर्गातल्या आहेत. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जे 4 वर्ग सांगितले, 4ही वर्गातल्या 4ही वर्णातल्या स्त्रिया इथं आहेत. स्त्रिया जोपर्यंत बोलत नाही, चुप्पी तोडत नाही, स्वतःला सिद्ध करत नाही, तोपर्यंत त्यांचं शोषण असंच होत राहणार आहे. पुरुषांमध्ये बदल होणं, पुरुषी प्रधान संस्कृतीमध्ये बदल होणं अत्यंत अगत्याचं आहे, गरजेचं आहे, आणि आपण त्यासाठी कटिबद्ध असलं पाहिजे. बोला, भले तुमचा आवाज कमी असेल पण तुम्ही बोललं पाहिजे. लिहा, मांडा, विचार करा. ही प्रक्रिया सतत सतत सुरू राहायला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, सुरुवातीला विरोध होतो, न्यायाच्या बाजूने बोलणारा, समतेच्या बाजूने बोलणारा आज देशद्रोही ठरवला जातो, आणि विशेष कट्टरता पुढे नेणारा असतो तो देशप्रेमी. हा भयंकर विनोद सांप्रत काळात आपल्याला दिसतो आहे. आपण बोललं पाहिजे, मानवतेसाठी बोललं पाहिजे, आपण सांप्रत काळात समतेसाठी बोललं पाहिजे,
आपण लोकशाहीसाठी बोललं पाहिजे, आपण संविधानासाठी बोललं पाहिजे. आणि काय होईल, या संविधानामुळे, या लोकशाहीमुळे इथले जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथले जे सगळ्या प्रकारचे आचार विचार स्वातंत्र्य आहे, भाषा स्वातंत्र्य आहे, ते अबाधित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, संविधानामध्ये जर कुणाचं कल्याण झालं असेल तर मोठ्या प्रमाणात जी बाई गावकुचा बाहेर होती, जी बाई इथल्या प्रमुख प्रवाहात कधी आलेली नाही, जी प्रवाह बाहेर फेकून दिलेली होती, फेकलेली होती, ती बाई संविधानामुळे दिलेल्या हक्क आणि अधिकारांमुळे बोलायला लागलेली आहे, व्यक्त व्हायला लागलेली आहे. अभिव्यक्त होणं ही माणसाची गरज आहे, बोललं पाहिजे आपण. असो मैत्रिणीनो, मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, निर्भया गुडिया आहे किंवा 8 वर्षाची कठुआला जी काही असिफा होती तिच्यावर आठवडाभर अत्याचार झाले भयंकर पद्धतीने, नंतर तिचं काळनीळ झालेलं शव काश्मीरच्या जंगलांमध्ये फेकून दिलं गेलं. खूप उदाहरण आहे तिथे सांगायला गेलं तर. मला वाटतं गुडगे सर आपण शेवटाकडे येऊया का? यस, तर आता मी 2 कविता तुमच्या पुढे ठेवते आणि मग थांबते. या निर्भय कन्या अभियानांतर्गत मला इथे बोलवलं आणि मला वाटणारे विचार, मला सांप्रत काळामध्ये जे महत्वाचं वाटतं ते मुद्दे मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार तर मानते. पण जाता जाता वैभव गुप्ता नावाचा जो काही युवा कवी आहे त्याची कविता तुमच्या पुढे ठेवते, मैं स्त्री हूं. आता या कवितेतून जे काही मांडणार आहे ते तुमच्या मन मेंदू मध्ये रेंगाळत राहायला पाहिजे. आज घरी जाईपर्यंत, उद्या सकाळी उठल्यानंतरही प्रतिभा जाधवचा आवाज तुमच्या कानात घुमला पाहिजे, एवढा प्रभाव वैभव गुप्ताच्या कवितेमध्ये आहे. विचार काय पद्धतीने करतो युवा, आश्वासक वाटतं खूप हे ऐकून. कवितेचे शीर्षक आहे मैं स्त्री हूं. मैं स्त्री हूं, मैं नारी हूं. मैं स्त्री हूं, मैं नारी हूं. मैं कली हूं, फुलवारी हूं. मैं दर्शन हूं, मैं दर्पण हूं. मैं नाज हूं, मैं गर्जन हूं. मैं बेटी हूं, मैं माता हूं. मैं बलिदानों की गाथा हूं. मैं भगवत गीता हूं, द्रौपदी हूं, मैं सीता हूं. पुरुषों की इस दुनिया में मुझे कैसे नियति दिखलाई, कभी जुए में हार गए, कभी अग्नि परीक्षा दिलवाई. कलयुग हो या सतयुग हो, इल्जाम मुझी पर आता है, क्यों घनी अंधेरी सड़कों पर चलने में जी घबराता है. मैं डरती हूँ, मैं मरती हूँ. मैं डरती हूँ, मैं मरती हूँ, जब सफर अकेले करती हूँ. डर का साम्राज्य पड़ता है, कोई साया पीछा करता है. मेरी मुट्ठी बंध जाती है, मेरी मुट्ठी बंध जाती है. दिल की धड़कन जाती है तरल पसीना माथे पर, दिल में मेरे घबराहट है. जाने किसका साया है, जाने ये किसकी आहट है. अंधेरे में उन हाथों ने मुझको बाहों में बीच लिया, अंधेरे में उन हाथों ने मुझको बाहों में बीच लिया. एक ने मुंह पर हाथ रखा और एक ने आंचल खींच लिया. नारी के सम्मान को मिलकर तार तार सा कर डाला, मर्यादा के आंचल को फिर जार जार सा कर डाला. मारा है मुझको पीटा है, मारा है मुझको पीटा है, बालों से मुझे घसीटा है. फिर मानवता की उन सारी सीमाओं को छोड़ दिया, उन घनी अंधेरी सड़कों पर मुझे तड़पता छोड़ दिया. सन्नाटे में चीख रही थी, सन्नाटे में चीख रही थी, खून से लथपथ वो काया. सबने तस्वीरें खींची, कोई मदद को ना आया. कोई मदद करो, कोई मदद करो, कोई मदद करो. चीख चीख कर चीख भी मुझसे रूठ गई. तो होश में आई, समाज की बातें सुनकर मैं तो टूट गई. परिवार की बदनामी होगी, सब मुझे यही समझाते हैं. बड़ा समाज का विचार कर दो. परिवार की बदनामी होगी, सब यही मुझे समझाते हैं. नई उम्र के लड़के हैं, थोड़ा तो बहक ही जाते हैं. अरे भूल जाओ जो हुआ उसे, अरे भूल जाओ जो हुआ उसे. लड़के बच ही जाएंगे, तुम लड़की हो, दुनिया वाले तुम पर ही प्रश्न उठाएंगे. क्यों कोई नहीं था साथ में, क्यों निकली अंधेरी रात में. क्या मेकअप था, क्या गहने थे, क्या छोटे कपड़े पहने थे. इन प्रश्नों के भूल भुलैया में सच्चाई कहीं खो जाती है. सब भूल जाओ कहने वालों, क्या तुम्हें शर्म नहीं आती है. कैसे भूलूं उन रातों को, मुझको छूते उन हाथों को. कैसे भूलूं उन रातों को, मुझको छूते उन हाथों को. कैसे भूलूं उन तकलीफों को, कैसे भूलूं उन चीखों को. मेरे शरीर की चोट तो बस कुछ दिन में ही भर जाएगी, लेकिन मन की पीड़ा सारी उम्र साथ रह जाएगी.
सब भूल जाओ कहने वालो याद रखो, सब भूल जाओ कहने वालो याद रखो, ये आखिरी गलती आपकी भी हो सकती है, कल सड़क पे बेसुध बहन या बेटी आपकी भी हो सकती है। और इस एहसास से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता है, जो नारी का अपमान करे वो मर्द नहीं हो सकता है। जब सजा मौत की लागू होगी, सारे दोषी लड़कों पर, फिर कोई लड़की नहीं बचेगी खून से लथपथ सड़कों पर। तो आओ प्रण लो मेरे साथ और, ये आवाहन करो, अपनी मर्यादाओं को समझो, नारी का सम्मान करो, आपण काय केलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे, संघर्षशील असलं पाहिजे, आपलं मत मांडा, विनम्रतेने मांडा, वैचारिक युक्तिवाद करा। आणि त्यातच आता ती नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून ती कविता मी लिहिली होती, तीच कविता तुमच्यापर्यंत होते। किती लढते किती झुरते, इथल्या सगळ्या परिवर्तनशील परिवर्तनवादी स्त्रियांना आणि स्थैर्य स्त्रीवादी पुरुषांना, महापुरुषांना समर्पित ही कविता, तुमच्या पुढ्यात ठेवते आणि थांबेल। किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे, किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे, अनितीच्या जगामध्ये नीतीला पूजते आहे, किती वादळ परतवली तुफान झेलली आहे, जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे, किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे, सुखाने रांधते येथे, दुखाशी भांडते आहे, गुजमी काळ जाते या जगाला सांगते आहे, उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे, हरवणी नियतीला मी, हताशा चिंतते आहे, किती लढते किती झुरते, तरी पुरते इथे आहे, रमासा ऊजी जाऊची, मी लेखरे आहे, माझी लेखणी कविता पुरतीने करे आहे, भीती आता असली ना, कुठले शल्य ही नाही, माझे संविधानच रे, माझ्या जगण्याची ग्वाही, मुक्त जगण्याची ग्वाही, माझ्या जगण्याची ग्वाही। इथे बोलण्याची संधी दिली त्या सगळ्या संयोजकांचे आभार मानते आणि इथे थांबते। जय लोकशाही, जय भारत। कृपया विचार। गुड आफ्टरनून, धन्यवाद यशस्वी, थँक्यू बेटा। मी इथे उपस्थित सगळ्यांना सांगू इच्छिते की
साहित्य सखी नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्यात माझी व्याख्यानं, एकपात्री कला, एकपात्री नाटक, कविता वाचन, अभिवाचन, तुमचं स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला तिथे भेटेल वेगवेगळ्या पदांसाठी, बीएससी, बीकॉम, बीए. सरांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे माझं युट्यूब चॅनल आहे, माझं फेसबुक पेज आहे आणि फेसबुक अकाउंटला अपडेट्स असतात सगळे, माझे आर्टिकल्स, कॉलम्स सगळे अपडेट असतात, तर तिथे तुम्ही निश्चित त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद बेटा. साहित्य सखी मी तुम्हाला ना सर हो लिंक पाठवते नंतर, तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता. ओके सर. बोलूया सर आपण त्या संदर्भात. नक्की सर, नक्की. धन्यवाद.